नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये लेटर रायटिंग जो गेल्या वर्षीचा 10वीचा इंग्लिशचा पेपर होता त्या इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन 5A लेटर रायटिंग शिकणार आहोत. आता आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण लेटर रायटिंग शिकणार आहोत ते आहे इन्फॉर्मल लेटर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला एक जाहिरात दिलेली असते. इथं सेंडर्स नेम दिलेलं असतं, त्यानंतर सेंडर्स ॲड्रेस दिलेला असतो, तेच नाव आणि तेच ॲड्रेस सुरुवातीला आपण लिहायचं असतं. आता या ठिकाणी इन्फॉर्मल लेटर काय आहे पा. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हायटिंग हर हिम टू पार्टिसिपेट इन नो प्लॅस्टिक कॅम्पेन, यू मे ॲड युअर ऑन पॉईंट्स. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात व्यवस्थित वाचायची असते. ही जाहिरात व्यवस्थित वाचल्यानंतर यामधील जे मुद्दे आहेत ते मुद्दे व्यवस्थितरित्या तुम्ही लेटरमध्ये ॲड करायचे असतात. आता ते कसं, तर चला लेटरला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागील वर्षाची जी 10वीची इंग्लिशची प्रश्नपत्रिका होती त्यामधील जो क्वेश्चन 5A आहे लेटर रायटिंग. आता पा या ठिकाणी क्वेश्चन काय आहे ते पा. इमॅजिन यू आर आनंदी किंवा आनंद रवी जाधव, त्यानंतर ॲड्रेस म्हणजे हे सेंडर्स नेम आहे. तुम्ही आनंदी रवी जाधवल्या किंवा आनंद रवी जाधवल्या, त्यानंतर सेंडर्स नेम, नंतर सेंडर्स ॲड्रेस, त्यानंतर हा पूर्ण ॲड्रेस लिहिल्यानंतर या ठिकाणी पिनकोड दिला आहे. आता हा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी येईल. सुरुवातीला लिहूया सेंडर्स नेम, तर सेंडर्स नेम लिहूया आपण आनंद रवी जाधव. आता या ठिकाणी जे सेंडर्स नेम आहे ते ॲज इट इज जे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस, ॲड्रेस काय आहे, रूम नंबर D/470, त्यानंतर कॉमा द्यायचा आहे, त्यानंतर श्रीरामनगर. जसा ॲड्रेस या ठिकाणी असेल ॲज इट इज लिहायचा आहे. पंचवटी, कॉमा नाशिक, त्यानंतर पिनकोड दिलेला आहे 422002. आता पा सेंडर्स नेम, त्यानंतर सेंडर्स ॲड्रेस. या ठिकाणी जो ॲड्रेस दिलेला आहे ॲज इट इज लिहायचा आहे, पण प्रत्येक ठिकाणी कॉमा कॉमा देत राहायचं आहे आणि ज्या ठिकाणी पिनकोड आहे त्या ठिकाणी फुल स्टॉप. त्यानंतर लिहायची असते तारीख. आता तारीख लिहित असताना डेट असं नाव कधीही त्या ठिकाणी लिहायचं नाही आहे. आता तारीख किती दिलेली या ठिकाणी पहा, 4th April 2020. आता 4 April 2020 दिवशी काय असणार आहे, नो प्लॅस्टिक कॅम्पेन असणार आहे, म्हणजे त्या दिवशी ही मोहीम राबवली जाणार आहे. आता लेटर लिहित असताना तुम्हाला काय करावं लागणार आहे, ही जी तारीख आहे या तारखेच्या अगोदरची तारीख लिहावी लागेल. का, तर या तारखेला त्या मोहिमेला आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मित्राला पार्टिसिपेट करण्यासाठी बोलवायचं आहे. आपलं जे लेटर आहे ते 4 एप्रिलच्या अगोदर मित्राकडं पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून तो 4 एप्रिलला त्या ठिकाणी पोहोचेल. म्हणून आपण डेट त्या अगोदरची लिहूया 25th March 2020. आता ही तारीख लिहिल्यानंतर आपल्याला लिहायचं असतं सल्युटेशन. आता सल्युटेशन या ठिकाणी पा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हायटिंग हर हिम टू पार्टिसिपेट इन द नो प्लॅस्टिक कॅम्पेन, आपल्या त्याला नो प्लॅस्टिक कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी बोलवायचं आहे. युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट, ही जी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये माहिती दिलेली ती माहिती यूज करून आपल्याला काय करायचं आहे, पत्र लिहायचं आहे. मग आता या ठिकाणी मित्र आहे, डिअर फ्रेंडल्या सल्युटेशनमध्ये किंवा मित्राचं नाव लिहा. आता कोणताही मित्र असेल, या ठिकाणी तर मित्राचं नाव दिलेलं नाही आहे, तर आपण लिहूया डिअर अंकित, त्यानंतर कॉमा द्यायला विसरायचं नाही आहे. सुरुवात लेटरची करत असताना अशा पद्धतीनं करायची, आय एम फाईन हिअर अँड
आय होप दॅट यू विल बी फाईन देअर. आय एम फाईन हिअर अँड आय होप दॅट यू विल बी फाईन देअर. मी इकडे छान आहे, तो तिकडे छान असेल, अशा पद्धतीनं लेटरची सुरुवात करायची. कोणतंही इन्फॉर्मल लेटर जर असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर आता ही जी जाहिरात आहे ही कुठल्या तरी न्यूजपेपरमध्ये दिलेली असेल. आता इथं न्यूजपेपरचं नाव नाही, त्यामुळं ते आपण लिहू शकतो. टुडे आय वेंट थ्रू वेंट थ्रू म्हणजे काय, तर वेंट थ्रू म्हणजे मी वाचन केलं किंवा मी वाचलं. आय वेंट थ्रू द लोकमत टाइम्स न्यूजपेपर इन द मॉर्निंग. आय वेंट थ्रू म्हणजे मी वाचलं द लोकमत टाइम्स न्यूजपेपर इन द मॉर्निंग. मी आज सकाळी लोकमत टाइम्स वर्तमानपत्र वाचलं. त्या पुढं लिहायचं आहे आय हॅपन्ड टू सी. आय हॅपन्ड टू सी म्हणजे माझं अचानक लक्ष गेलं. आय हॅपन टू सी द ॲडव्हर्टाइजमेंट कोणी दिलेली आहे ॲडव्हर्टाइजमेंट, रोटरी क्लब ऑफ नाशिक. I happen to see the advertisement of Rotary Club of Nashik. आता कशाशी संबंधित आहे ही जाहिरात, तर ही जाहिरात आहे नो प्लॅस्टिक कॅम्पेनशी संबंधित. मग पुढे लिहू शकतो आपण रिलेटेड टू नो प्लॅस्टिक कॅम्पेन. आता मग रोटरी क्लब ऑफ नाशिक यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी, तर ही जाहिरात दिलेली. मग आपण हे समजून घ्यायचं की रोटरी क्लब ऑफ नाशिक यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. मग आपण असं सेंटेन्स लिहूया रोटरी क्लब ऑफ नाशिक हॅज अरेंज्ड. टेन्सचा वापर प्रॉपर करत राहायचा आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक हॅज अरेंज्ड अ कॅम्पेन. ह्यांनी एक मोहीम राबवलेली आहे. किती तारखेला आहे, 4 एप्रिल 2020. तारखेच्या अगोदर ऑन यूज करायचं असतं. ऑन 4th April. महिना कोणताही असेल त्याचं जर नाव लिहित असाल तर ते प्रॉपर नाव नसतं, म्हणून एक कॅपिटल लिहिलं इथं मी एप्रिल, एप्रिल 2020. त्यानंतर टाईम दिलेला आहे, द टाईम इज 9 AM. द टाईम इज 9 AM. अशा पद्धतीनं पहिला पॅरेग्राफ तयार होईल. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ लिहित असताना या ठिकाणी दिलेली ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती पूर्ण व्यवस्थित वाचायची. काय आहे, से नो टू प्लॅस्टिक. कोणी अरेंज केला कार्यक्रम किंवा हे कॅम्पेन, तर रोटरी क्लब ऑफ नाशिक. किती तारखेला आहे, 4 एप्रिलला आहे, 4 एप्रिल 2020. टाईम किती आहे, सकाळचे 9 वाजता. त्यानंतर या ठिकाणी दिलेले आहेत इफेक्ट्स ऑफ प्लॅस्टिक. आता प्लॅस्टिकचे इफेक्ट्स काय आहेत, तर प्लॅस्टिक टेक्स 100 इयर्स टू डिकम्पोज, म्हणजे ह्याचं विघटन व्हायला 100 वर्ष लागतात. प्लॅस्टिक हार्म्स मरीन लाईफ, जे समुद्री जीवन आहे त्याच्यावर परिणाम होतो. प्लॅस्टिक डिस्टर्ब्स इकोसिस्टम, इकोसिस्टमला डिस्टर्ब होतं. कॉजेस फ्लड, आणि त्यामुळं पूर येतात. तर अशा पद्धतीनं प्लॅस्टिकचे इफेक्ट्स आहेत. आता हे मुद्दे सेकंड पॅरेग्राफमध्ये ॲड करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड पॅरेग्राफ लिहित असताना काय करायचं, त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती व्यवस्थित वाचायची. त्यामध्ये काय दिलेलं आहे, से नो टू प्लॅस्टिक. रोटरी क्लबनं ही मोहीम राबवायचं ठरवलेलं आहे. 4 एप्रिलला हे नो प्लॅस्टिक कॅम्पेन असणार आहे. वेळ आहे 9 वाजताची. त्याचे इफेक्ट्स काय आहेत, प्लॅस्टिक टेक्स 100 इयर्स टू डिकम्पोज, याचं विघटन व्हायला 100 वर्ष लागतात.
प्लॅस्टिक हार्म्स मरीन लाईफ, समुद्री जीवनावर परिणाम होतो. प्लॅस्टिक डिस्टर्ब्स इकोसिस्टम, इकोसिस्टमवर याचा परिणाम होतो किंवा इकोसिस्टमला ते डिस्टर्ब करतं. कॉजेस फ्लड, त्यामुळं पूर येतो. अशा पद्धतीने याचे इफेक्ट्स दिलेले आहेत. आता हे सगळे मुद्दे तुम्ही सेकंड पॅरेग्राफमध्ये ॲड करू शकताय. मग आपण असं लिहूया, वन थिंग वी शूड डेफिनेटली अवॉइड एक गोष्ट आपण डेफिनेटली टाळायला पाहिजे इज थ्रोइंग प्लॅस्टिक. प्लॅस्टिक फेकणं ही गोष्ट आपण निश्चितच टाळायला पाहिजे. यू नो दॅट, तुला तर माहीतच आहे की प्लॅस्टिक इज व्हेरी हार्मफुल. तुला तर माहीतच आहे की प्लॅस्टिक खूप हार्मफुल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्याला पार्टिसिपेट करण्यासाठी रिक्वेस्ट करायची आहे. आय रिक्वेस्ट यू टू पार्टिसिपेट इन दिस कॅम्पेन. बिकॉज इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू अवेअर द पीपल. अबाउट इफेक्ट्स ऑफ प्लॅस्टिक. पा, वन थिंग वी शूड डेफिनेटली अवॉइड इज थ्रोइंग प्लॅस्टिक. आपण काय करायला पाहिजे, कोणीही प्लॅस्टिक फेकणं हे डेफिनेटली टाळायला पाहिजे. यू नो दॅट प्लॅस्टिक इज व्हेरी हार्मफुल. तुला तर माहीतच आहे की प्लॅस्टिक हार्मफुल आहे. आय रिक्वेस्ट यू टू पार्टिसिपेट इन दिस कॅम्पेन. मी तुला या कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट करण्याची विनंती करतो आहे. बिकॉज इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू अवेअर द पीपल अबाउट इफेक्ट्स ऑफ प्लॅस्टिक. कारण आपली ही जबाबदारी आहे की लोकांना याची जाणीव करून देणं किंवा लोकांमध्ये जागृती पसरणं, कारण याचे जे इफेक्ट्स होत आहेत ते लोकांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा आपली ही जबाबदारी आहे. यू नो दॅट प्लॅस्टिक टेक्स 100 years. आता हा मुद्दा आपण ॲड करूया. प्लॅस्टिक टेक्स 100 years टू डिकम्पोज. प्लॅस्टिक हार्म्स मरीन लाईफ. प्लॅस्टिक डिस्टर्ब्स इकोसिस्टम. इट कॉजेस फ्लड, यामुळे पूर येतो. या ठिकाणी दिलेले इफेक्ट्स आपण त्यामध्ये ॲड केले. त्यानंतर आपण क्लोजिंग पॅरेग्राफ लिहायचा आहे. क्लोजिंग पॅरेग्राफ कसा लिहिताल पा. वन्स अगेन आय रिक्वेस्ट यू. Once again, I request you to participate in No Plastic campaign.
टू सेव द अर्थ. पुन्हा एकदा मी तुला रिक्वेस्ट करतो की तू काय कर, पार्टिसिपेट कर नो प्लॅस्टिक कॅम्पेनमध्ये टू सेव द अर्थ, पृथ्वीला वाचवण्यासाठी. त्यानंतर एक वळ सोडून लिहायचं आहे, कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स. अँड लव टू लिटल चिंटू. अशा पद्धतीनं लेटरचं क्लोजिंग करायचं आहे. आणि त्यानंतर शेवटी लिहायचं आहे, आता या ठिकाणी जागा नाही आहे तर मी इकडे लिहिल, त्यानंतर इकडे लिहा युअर्स लव्हिंगली, लिहा किंवा युअर लव्हिंग फ्रेंड. यानंतर या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर युअर लव्हिंग फ्रेंड, आणि त्यानंतर या ठिकाणी जे नाव लिहिलं आहे ते लिहायचं आहे आनंद रवी जाधव. आनंद रवी जाधव. अशा पद्धतीनं जर व्यवस्थित लेटर लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 पैकी 5 मार्क्स भेटून जातील. काय करायचं आहे, फर्स्ट सेंडर्स नेम, सेंडर्स नेम नंतर सेंडर्स ॲड्रेस पिनकोडपर्यंत, त्यानंतर डेट. सेंडर्स नेम, ॲड्रेस, डेट आणि सल्युटेशन ह्या सगळ्याला मिळून तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क असणार आहे. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर जे आहे, बॉडी ऑफ द लेटरला तुम्हाला 2.5 मार्क्स असणार आहेत, 1 आणि 2.5 मार्क्स मिळणार आहेत. आणि क्लोजिंग ऑफ पॅरेग्राफ याला 1/2 मार्क असणार आहे. म्हणजे पा, सेंडर्स नेम, ॲड्रेस, डेट आणि सल्युटेशन ह्या सगळ्याला 1 मार्क. मी इन्फॉर्मल लेटरच्या बाबतीत तुम्हाला सांगतो आहे. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर यासाठी 2.5 मार्क्स. त्यानंतर क्लोजिंग ऑफ द लेटर, क्लोजिंग ऑफ द लेटरमध्ये ह्या क्लोजिंग ऑफ लेटरला 1/2 मार्क. तर अशा पद्धतीनं 1, 2.5, 3.5 आणि 1/2 4 मार्क्स मिळतील. आणि तुम्ही करेक्ट ग्रामरचा कसा यूज करताय यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही 5 मार्क्स लेटरमध्ये मिळवू शकताय. तर हे गेल्या वर्षी 2020 जी प्रश्नपत्रिका होती त्यामधील इन्फॉर्मल लेटर आपण घेतलेले. पुन्हा एकदा तुम्हाला मी रीड करून दाखवतो. पा, सेंडर्स नेम लिहिलं, ॲड्रेस लिहिलं, पिनकोड लिहिलं, डेट लिहिलं, त्यानंतर सल्युटेशन, त्यानंतर फर्स्ट पॅरेग्राफ इंट्रो लिहायचा त्याच्यामध्ये, त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफमध्ये टोटल या ठिकाणी जी माहिती दिलेली त्याला इन्क्ल्यूड करायचं आहे तुम्ही, त्यानंतर क्लोजिंग, क्लोजिंग ऑफ द लेटर लिहायचं आहे अशा पद्धतीनं. जसं की वन्स अगेन आय रिक्वेस्ट यू टू पार्टिसिपेट इन नो प्लॅस्टिक कॅम्पेन टू सेव द अर्थ, कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स अँड लव टू लिटल चिंटू. आणि त्यानंतर या ठिकाणी लिहायचं आहे युअर लव्हिंग फ्रेंड कॉमा, आणि त्यानंतर जे सेंडर्स नेम आहे ते नेम या ठिकाणी आलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लेटर लिहिलं तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकतात. धन्यवाद.